लादेनच्या खात्म्यानंतर बऱ्याच काळानं अल कायद्याची सूत्रे त्याच्या पश्चात सांभाळणारा त्याचा अत्यंत खास सहकारी अलमान अल जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी याबाबत घोषणा केली आहे. जवाहिरी हा काबूलमध्ये होता. तालिबानची सत्ता असल्यानं तिथे अमेरिकी सैनिक जमिनीवरून उतरून कारवाई करू शकत नव्हते. जवाहिरी काबूलमध्ये असणं हे कराराचं तालिबानने केलेलं उल्लंघन असल्याचा आरोप बायडन यांनी केला आहे. दरम्यान लादेननंतर अल जवाहिरीनं अल कायद्याची सूत्र हाती घेतली होती. तोच दहशतवादी कारवायांना पुढे नेत होता. हा दहशतवादी नेता आता राहिला नाही असं बायडन यांनी व्हाईट हाऊसच्या संध्याकाळच्या भाषणात जाहीर केलं. नंबर एक आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता आणि यांनी अनेक महत्वाच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भाग घेतला होता. त्याचे मी जास्त उदात्तीकरण करणार नाही, परंतु याकरता अमेरिकेचं आणि सुरक्षा दलांचं कौतुकच करायला पाहिजे की एका अत्यंत मोठ्या दहशतवाद्याला मारल्यामुळे अल कायदा जी एक मोठी दहशतवादी संघटना आहे त्यांची ताकद जी आहे ती काही काळ नक्कीच कमी होईल याविषयी कोणालाही शंका नको.